लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला 300 पेक्षा अधिक जागा मिळतील आणि देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार सत्तेवर येईल असा दावा आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केलाय. देशातील संविधान आणि आरक्षण व्यवस्था संपवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आम आदमी पार्टी यशस्वी होऊ देणार नाही असंही संजय सिंह म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या प्रचारासाठी बुधवारी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह कोल्हापुरात आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजप सरकारमुळं आरक्षण व्यवस्था धोक्यात आल्याचा दावा केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेलं संविधान बदलण्याचा भाजपनं घाट घातलाय. या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे 300 पेक्षा अधिक उमेदवार विजयी होतील आणि देशात इंडिया आघाडीचं सरकार येईल असा त्यांनी दावा केला. पत्रकार परिषदेला आपचे नेते संदीप मेहता, धनराज वंजारी, अजित फाटके पाटील, संदीप देसाई, उत्तम पाटील, अरुण गळतके उपस्थित होते.